गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या नवे गाव बांधमधली ही खास दृश्य। पर्यटनाला चालना मिळावी यासाठी इथे बोटींची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। पालकमंत्री राजकुमार बडोलेंच्या हस्ते बोटींची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे, त्यामुळे आता या ठिकाणी बोटींच्या माध्यमातून अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे। 1200 हेक्टरवर वसलेल्या जलाशयाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना नौका विहाराचं प्रशिक्षणही देण्यात आलंय। वन विभागानं ही सोय उपलब्ध करून दिली आहे। या ठिकाणी जे नवगावचं जुनं आकर्षण होतं, तर हा पर्यटनाच्या माध्यमाने याचा विकास करण्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी या ठिकाणी करत आहोत आपण, आणि वनव्यवस्थापन समितीच्या मार्फत आज या ठिकाणी हे बोटिंग जे सुरू झालं आहे, तर निश्चितच यामुळे प्रेक्षक जे पर्यटक आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येईल, आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचं जे जुनं वैभव होतं ते तसंच वैभव या ठिकाणी प्राप्त होईल अशी मला या ठिकाणी आशा आहे। नवेगाव बांधमधला हा जलाशय पर्यटकांचं खास आकर्षण तर ठरेलच, सोबतच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार असल्यानं स्थानिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।